परभणी जिल्ह्यामधल्या मंगळूर पालमपट गावातलं हे दृश्य. गेल्या 4 वर्षांपासून गावात पाण्याची कुठलीही नासाडी न करता धुळवड अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. रंगपंचमीला धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. गावात जलदिंडी काढून वेगवेगळे संदेशही दिले जातात. तरुणाई या कामी विशेष पुढाकार घेते. रंगपंचमीच्या दिवशी दारू पिणे, मटण खाणे, शिव्या गाळ देणे. आमच्या इथं आणखी 4 वर्षापासून पूर्ण कार्यक्रम बंद केलेला आहे. लहान लहान लेकरू देखील आमच्या इथं रंग खेळत नाहीये. सगळ्यांना आदराने राहतात. आमच्या गावामध्ये कुठेही रंग खेळला जात नाही आणि दुष्काळाचे सावट बघून घेता आमच्या गावामध्ये कोणीही पाण्याचा नासधूस करत नाही आणि गावामध्ये शांततेने आणि धार्मिक प्रकारे कार्यक्रम राबवले जातात. पुढच्या मध्ये आपण काय चांगलं करू शकतो हे सुद्धा आपल्याला लोकांना संदेश द्यायचा आहे. आणि आमच्या हिशोबाने आणखी आजूबाजूचे 1-2 खेड्यामध्ये एक तर आमची गाव आदर्श निवड झालेली आहे आणि आमच्या गावाचा आदर्श आजूबाजूच्या हे पंचक्रोशीतील लोकांनी घ्यावा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात याकरता गावातली ही तरुणी असं आवाहन करते. कधी विचार करत बसल्यास पण प्रश्न पडतो या मनाला, किती प्रयत्न केले तरी शेवटी काय येतं हाताला? दुष्काळाने व्यापला माणूस, दुष्काळाने व्यापला माणूस, कष्ट करून थकला माणूस, त्या काळाच्या जमिनींना पाहून बराच असा तो खचला माणूस. निसर्गाने सोडली साथ, काय करावे सूचना त्यास. प्रथम काय तर सप्तसूत्री कार्यक्रम आम्ही राबवला. सप्तसूत्री कार्यक्रम म्हणजे नशबंदी, नशाबंदी, कुराळबंदी, चाराबंदी, श्रमदा, बोरबंदी, लोटाबंदी, हे सप्तसूत्री कार्यक्रम या गावामध्ये आम्ही राबवला. देशभर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना मंगळूर पालमपट गावानं अध्यात्माच्या मार्गानं विकासाची कास धरली आहे. चांगले संदेश जे माणसं घडू शकतील असे संदेश देण्याचं काम सातत्यानं या मंगळूर पालमपट गावातून सुरू आहे. आणि खरोखरच या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त गावांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांनी या गावाचा आदर्श घ्यावा असंच हे एक गाव आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय देशमुखसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.